बहुतेक कलाकारांची मुले ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळिली पाहायला मिळतात याला अपवाद म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत सराफ याने एक उत्कृष्ट शेप होण्याकडे भर दिलेला दिसला परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अनिकेत सराफ हा उत्कृष्ट शेप तर आहेच परंतु त्याने अभिनय क्षेत्रात देखील यशस्वी पाऊल टाकलेले पाहायला मिळते अनिकेत म्हणजेच निक सराफ याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया वयाच्या आठव्या वर्षी शाळेत शिकत असताना अनिकेत सराफने नाटकामधून काम केले होते कॉलेजमध्येही तो नाटकामधून छोट्या मोठ्या भूमिका बजावत होता कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून अभिनयास सुरुवात केली या, के या नाटकात त्याने ग्लीडा हे पात्र साकारले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील स्वतः अनिकेत सराफ यानेच केले अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना आपल्या मुलाने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे याची बंधने कधीच लादली नाही उलट त्यांना आपल्या मुलाचे नेहमीच कौतुक वाटावे अशी कामगिरी करून दाखवताना तो दिसत आहे अनेकेतला परदेशी भाषा अवगत असून तो फ्रेंच भाषा अगदी सहज बोलतो त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो तिथलाच असल्याचे वाटते शिवाय कॅनडात तो इंग्रजी भाषा शिकवण्याचे काम देखील करत आहे आपल्या आई आईवडिलांचा आधार घेऊन तो मराठी सृष्टीत अगदी सहजपणे भूमिका मिळवू शकला असता पण त्याने असे न करता आपले कलेचे कौशल्य दाखवत परदेशात राहून आपले पाय भक्कम राहताना दिसतोय लहानपणापासून अनिकेतला लेखनाची आवड इंग्रजी भाषेतून कविता लिहिणे हा त्याचा एक छंदच होता त्याने स्वतः एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील तयार करून त्याचे दिग्दर्शन लेखन केले होते त्यातील गाणी देखील स्वतः लिहून ती संगीतबद्ध देखील केली होती परदेशात जाऊन काहीतरी करून दाखवायचे स्वप्न मनाशी पक्के केले तिथे जाऊन वेगवेगळ्या ज्ञान अवगत केले मग अक्ता स्क्रिटी यांच्या स्पायडर वेब माऊस ट्रॅप या परदेशी नाटकातून त्याने महत्त्वाची भूमिका बजावून अभिनयाकडे वाटचाल सुरू केली आज तो अभिनय लेखक दिग्दर्शक शिक्षक गीतकार यासोबत एक उत्कृष्ट शेप म्हणून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजा उत्तमत्त बजावताना पाहायला मिळत आहे एका व्यक्तीकडे इतके कलागुण ठासून भरलेला हा कलाकार आपल्या आयुष्यात कोठेही कमी पडणार नाही याची शाश्वती आपोआप मिळवून देतो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका